सो विधानसभा मध्ये तर विकास झालाच नाहीये आणि विकास तरच तसंच मोदीजींचा विकास असा आहे की मिस्टर इंडिया सारखा दिसत नाहीये. आम्ही आज वर्सोवाला निघालो आणि पूर्ण महाराष्ट्रात गल्ली गल्ली ती तुम्ही बघितलं असेल. नाना भाऊ एका बाजूला, एका बाजूला वडवट्टीवार साहेब एका बाजूला, असं आमचे मोठे मोठे नेता मंडळी सुद्धा रस्त्यावर उतरले. आता वर्सोवा विधानसभा भारत जोडोच्या वर्षपूर्ती निमित्त काँग्रेसची विराट पदयात्रा. वर्षा गायकवाड, संजय निरुपम, मोहसिन हैदरसह दिग्गज काँग्रेस नेत्यांची कार्यकर्त्यांची उपस्थिती. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारतीय एकात्मता व लोकशाहीच्या रक्षणासाठी काढलेल्या ऐतिहासिक भारत जोडो यात्रेच्या वर्षपूर्ती निमित्त वर्सोवा विधानसभेत काँग्रेस मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड, माजी खासदार संजय निरुपम यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य दिव्य पदयात्रेत महिला युवक वर्गांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. विविध ठिकाणी झालेले उत्स्फूर्त स्वागतासह भारत जोडो यात्रा ही देशाच्या राजकारणाला व भविष्याला दिशा देणारी ठरली असून सर्व रेकॉर्ड मोडणाऱ्या या यात्रेचा आपल्या सर्वांना अभिमान आहे. जाती धर्माच्या नावावर होणारे राजकारण हे अत्यंत दुर्दैवी असल्याचे मत जागृत महाराष्ट्र न्यूजशी बोलताना माजी नगरसेवक मोहसिन हैदर, वर्सोवा विधानसभेतील भावी आमदार म्हणून चर्चेत असलेले नाव मोनिका जगताप, वॉर्ड अध्यक्ष जय गुप्ता सह काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी जागृत महाराष्ट्र न्यूजशी बोलताना माहिती दिली. राहुल गांधीजीने जे भारत जोडो यात्रा काढलं कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंत, वर्षगाठ आहे पूर्ण फक्त वर्सोवा किंबहुना महाराष्ट्रात नाही पूर्ण देशभरात सर्व डिस्ट्रिक्ट स्तरावर किंवा लोकल स्तरावर आमचे नेते कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले आहेत आणि वर्षभरातच प्रोग्राम चालू होता. भारत जोडो यात्रा म्हणजे फक्त यात्रापर्यंत नाही, त्याच्यानंतरही त्याच्या पलीकडे जाऊन लोकांना भेटायचं, लोकांपर्यंत त्याच्या खालची पातळीवर जाऊन लोकांचा काय प्रॉब्लेम आहे, त्याचा काय मार्ग, काहीतरी सुटका काय काढायचं, हे संपूर्ण महत्त्वाचे विषय घेऊन आम्ही आज वर्सोवाला निघालो आणि पूर्ण महाराष्ट्रात गल्ली गल्ली ती तुम्ही बघितलं असेल. नाना भाऊ एका बाजूला, एका बाजूला वडवट्टीवार साहेब एका बाजूला, असं आमचे मोठे मोठे नेता मंडळी सुद्धा रस्त्यावर उतरले. आता संजय निरुपमजी येणार आहे, आमचे मुंबई अध्यक्ष गायकवाड मॅडम येणार आहे आणि मोठे नेता असू द्या राहुल गांधी खारगे साहेब किंवा एक साधारण माझा संघ कार्यकर्ता असू द्या, आम्ही सर्व रस्त्यावर आहे काँग्रेसचा झेंडा घेऊन सामान्य लोकांपर्यंत, सामान्य नागरिकांपर्यंत आम्ही पोहोचतोय, हा उद्देशामुळे हे आपण निघाले. मुंबईमध्ये दोन मीटिंग झाल्या इंडिया अलायन्स, त्याच्यामध्ये जर तुम्ही होतात काय सांगाल कशा पद्धतीचं आता येणाऱ्या काळामध्ये निवडणुका होतील, इंडिया अलायन्स म्हणून सर्व पक्ष आपण एकत्रित कशामध्ये लढणार? आता थोडक्यात बोलला तरी तुम्हाला कळेल की एकदा इंडिया ठेवलं तर इंडियाचा विरोध ह्या लोक आलेत, इंडियाचा विरोधात, म्हणजे तुम्हाला थोडक्यात कळेल की किती म्हणजे ते घाबरहाट एकत्र सर्व डेमोक्रेसीला मांडणारे, लोकतंत्राला मांडणारे सर्व पक्ष एका बाजूला आलं. विचारचं आमचं काहीतरी असेल गैरसमज, मग आम्ही भारताचा डेमोक्रेसी राहावा इथे म्हणजे लोकशाही राहावा हा उद्देशानं सर्व एकाच पक्ष एका बाजूला आलं की पूर्ण घाबरून जे आहे इंडियाचं नाव कशी काय बदलायचं आहे, इंडियाचं भारत, भारत इंडिया आम्हाला एकच आहे, काँग्रेस पक्षानं भारत असू द्या इंडिया एकच आहे, म्हणजे हे घाबरले आहेत हे तुम्हाला थोडक्यात बोललं तरी दिसून येणार. आणि जी ट्वेंटी मध्ये ज्या प्रकारे खर्च केला गेला परत येणाऱ्या काळामध्ये देशामध्ये काही लाभ होईल का? बघा हे जे खर्च आहेत आणि स्वतःसाठी खर्च केले आहेत, भारतासाठी कुठे नाही, स्वतःसाठी पंतप्रधान महोदयाने एवढे खर्च केले आहेत ते मला वाटतं काही गरजेचे नाही. आणि ठीक आहे आता ह्या वर्षी आपल्याला लाभ मिळाला एक जी ट्वेंटीचा, पुढच्या वर्षी अजून दुसऱ्या देशांना मिळणार, त्याच्या आधी पण मिळणार, मग आपला देश म्हणजे हे गरीबाचे देश आहे, म्हणजे फार गरीब लोक तर बहुतेक गरीब लोक आहे, गरीब लोक राहतात, असा राहणाऱ्या लोकांना रोजगार नाही, कामं नाही, म्हणजे अन्न नाही जेवढीपर्यंत हा देशात तुम्ही एवढे स्वतःसाठी खर्च करणार हे कुठलाही बरोबर नाही आणि हे याचा विरोध करायला पाहिजे. ठीक आहे भारतचे लोक येत आहेत तर त्यासाठी करायला पाहिजे, मग स्वतःसाठी एवढे पी आर साठी खर्च करणं हे कुठलाही म्हणजे कुठेही बरोबर नाही बोलायचं. देशातला खरी अर्थाने डेव्हलपमेंट, खरी अर्थाने मागास वर्ग, खरी अर्थाने जे पिछडे, खरी अर्थाने जे गोर गरिबापर्यंत आम्ही ते डेव्हलपमेंट पोहोचणार
आणि आजपर्यंत बघितलं तर काँग्रेस आणि दुसरे जिगर पक्ष जे इंडियाला आलेला पक्ष एकच पक्ष आहे जे लोकशाहीला मानणारा पक्ष आहे. आम्ही लोकशाहीला कधी मानत नाही, लोकशाही आम्ही हव्या. तर आम्ही परत 2024 येणार आहे. आता संकेत तुम्हाला मिळेल हळूहळू हळूहळू या संकेत तुम्हाला मिळेल. आमची भारत जोडो यात्रा एक वर्ष पूर्ण झाले त्या 7 सप्टेंबरला इथले दही हंडी होती त्या आम्ही भारत जोडो यात्रा करू शकलो नाही. तर आज आम्ही आमचे जे अध्यक्ष आहे मुंबईचे वर्षाताई गायकवाडजी आणि आमचे नेते निरुपमजी आणि बलदेव फोसाजी सुरेश शेट्टीजी त्यांच्या नेतृत्वात आम्ही आज भारत जोडो यात्राचा हे काढलंय. आणि तुम्ही म्हटलं की महिलांचा सहभाग खूप आहे तर महिलांना माहीत आहे की ते महंगाईमुळे एवढे त्रस्त आहे की स्वतः महिला पूर्ण घरातून निघून भारत जोडो यात्रेला आमचे सहभागी होत आहे. वर्सोवा विधानसभा मध्ये तर विकास झालाच नाहीये आणि विकास तरच तसंच मोदीजींचा विकास असा आहे की मिस्टर इंडिया सारखा दिसत नाहीये. तर वर्सोवा विधानसभा तुम्हाला माहित आहे मागे पण मी एक प्रोग्राम घेतला होता ते वर्सोवा आपला मोहब्बत की दुकान मध्ये खड्डे भरले होते आम्ही. तर जेव्हा आम्ही ते प्रोग्राम चालू केला त्याच्या 2 दिवसाची आज आपले इकडचे जे आमदार आहे मॅडम त्याने पूर्ण मला वाटते बीएमसीला इन्स्ट्रक्शन दिले की त्यांना काही खड्डा सापडला पाहिजे नाही आणि भरून टाका. तर सर्व खड्डे त्यांनी टेम्पररी तेव्हा भरले होते. आज येताना परत मला दिसते की ते खड्डे पूर्ण परत आले तर आम्ही परत ते कार्यक्रम चालू करणार आहोत. आज जी या जयात्रेला सुरुवात झालेली आहे तुमच्या माध्यमातून अशा पद्धतीने वर्षा विधानसभामध्ये प्रत्येक वॉर्ड मध्ये लोकांच्या घराघरापर्यंत जाणार का तुमच्या माध्यमातून? भारत जोडो यात्रा आमचे नेते राहुल गांधीजीने 3500 ते जास्त किलोमीटर चालून जे काश्मीर कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंत गेले त्यांचा मुद्दा एकच होता की आपल्याला आपले भारतचे जे लोक आहेत त्यांच्या मनात काय आहे ते मोदी मीडिया कधी दाखवत नाही. त्यांच्या मनात काय आहे ते त्यांना मिळून त्यांना समजलं पाहिजे की ते मेन त्यांचे मुद्दे काय आहे. तर भारत जोडो यात्रा आम्ही एक प्रत्येक ब्लॉक पर्यंत घेऊन जाणार आहे आणि लोकांना संवाद करून महाराष्ट्रामध्ये जनसंवाद यात्रा पण चालू आहे नाना पटोलेजीच्या अध्यक्षतेखाली आणि आम्ही प्रत्येक ब्लॉक पर्यंत प्रत्येक घर पर्यंत पोहोचून लोकांचे मुद्दे काँग्रेस पार्टी जे आहे ते उचलणार आहे. ज्या पद्धतीने आज सरकार पाहतोय की इंडियाच्या नावाने ज्या पद्धतीने लोकांच्या मनामध्ये विश्वास निर्माण केला जातोय ते कितपत योग्य आहे? पहिले मोदीजीने हिंदूचे नाव वर लोकांचा द्वेष केला मग आता देशाचे नाव वर इंडिया आणि भारत मध्ये त्यांनी द्वेष पैदा केलाय. तर त्यांच्या त्यांच्याकडे मुद्दे नाहीये लोकांचे जे मुद्दे आहे घ्यायचे नाहीये त्यांना. त्यांना फक्त लोकांना आपस मध्ये कसं आपल्याला डिवाइड करता येईल ते अंग्रेजांची पॉलिसी आहे डिवाइड अँड रूल तसंच ते करताय आता. तर पण काँग्रेस पार्टी आता तुम्हाला माहित आहे इंडियाने जे 14 मोदी मीडियाचे चॅनल आहे त्यांना बॉयकॉट पण केलाय. बॉयकॉट नाही केलंय खरं त्यांना त्यांना दाखवलंय त्यांना निषेध केलाय एक पर्यंत की तुम्ही जोपर्यंत तुमचे जे मेन मुद्दे आहेत ते तुमचे प्रधानमंत्रीला तुम्ही कधी विचारत नाही आणि तुम्ही उलट जे काँग्रेस पार्टी आहे त्यांचे लोकांना नाहीतर दुसरे पार्टीला विचारतात तर त्याच्यासाठी त्यांचा निषेध आहे. जागृत महाराष्ट्र न्यूज मुंबई.